स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या सर्वांच्या पडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची माहिती अशी आहे की सी पी मित्र ठिकाणी कट ऑफ जाहीर झालेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ इडिकिनी काल लागलेला तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता विद्यार्थ्यांचा मित्रांनो या कट ऑफमध्ये काही विद्यार्थी सिलेक्शन आणि की झालेलं नाही म्हणजेच मित्रांनो काहींना ठिकाणी पंचवीस गुण मिळाले आणि कट ऑफ मित्रांने सव्वीसचा लागलेला आहे काहींना मित्रांगीन तेहतीस गुण मिळाले कट ऑफ इडकीन चौतीसचा लागलेला आहे मग ते विद्यार्थ्या ठिकाणी पात्र झाले असं ठिकाणी विद्यांचं मत आहे म्हणून विद्यार्थी म्हणत आहे की सर आमच्यावर आणखीने अन्याय झालेला आहे आमचे गुण गुणआडिकिनी वाढले पाहिजे होते पण खरं तर आमच्याडिक गुण वाढलेले नाही आहे असा या आरोप होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो मेरिट लिस्ट लागलेली आहे म्हणजेच याचा अर्थ असं मित्रांनो की कटॉपमध्ये म्हणजेच ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहे त्यांच्या याडिकेने मित्रांनो लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे आता या लिस्टमध्ये मित्रांनो की गोंधळ उडाला आहे गोंधळ कसा उडाला आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि विद्यांचं मत असं आहे की सी पी मुंबईच्या कटॉपमधल्या मोठ्या चुका आहेत आता चुका अशा प्रकारे तेही तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी तात्काळ या व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी ताबडतोब काल दिल्या लॅलटनमध्ये क्लिक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो सी बी मुंबई पोलीस भरतीविषयी कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी तात्काळ लवकरात लवकर खाल्लेल्या अल्बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे ठीक आहे आता आपण प्रोपोजा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण डिक्णिनी आले प्रगती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे डिकिणी कट ऑफ विद्यार्थ्यांचा लागलेला आहे तर विद्यार्थी म्हणताय की सर अशा प्रकारे हा जो कट ऑफ लागलेला आहे हा कटॉपाडिकिनी अगदी बरोबर आहे यामध्ये मित्रांनो बघा काही जनरलचं जर तुम्ही बघितलं एसीचं चौतीस लागलेला आहे नंतर मित्रांनो महिलांचा सव्वीस लागलेला आहे स्पोर्ट्समॅन म्हणजे मित्रांनो खेळांचा डिकिनी सव्वीस पंचवीस लागलेला आहे असे मित्रांनो ऑफ कटॉफडिकिंग जाहीर करण्यात आलेला आहे आता विद्यार्थी यावर असं मत आहे की विद्यार्थी म्हणतात की हा डिकिनी अगदी बरोबर आहे पण मित्रांनो जी लिस्ट लागली त्यामध्ये मोठ्या चूक आहे कशा प्रकारे तर मित्रांनो काय आहे मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा रोल नंबर आहे बघा तुमचा ठिकाणी रोल नंबर आहे आणि समोर मित्रांनो तुमचं देखील नाव दिले की कोणकोणते विद्यार्थी ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र आहे त्यांचं नाव दिलंय आहे पण मित्रांनो काही ठिकाणी काय चुक आहे तर मित्रांनो रोल नंबर दिसतोय काय दिसतोय रोल नंबर दिसतोय पण मित्रांनो विद्यार्थ्याचं नावच दिसत नाही आहे असा प्रश्न ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजे मित्रांनो रोल नंबर दिसतोय पण जे नाव दिसायला हवं होतं ते नाव आणखी नाही आहे विद्यार्थ्याचे गुण दिसत आहे मग ते तेहतीस असतील किंवा तीस असतील किंवा ती चाळीस गुण असतील जे ते विद्यार्थ्याला गुण मिळाले ते गुण दिसत आहे रोल नंबर दिसतोय पण नाव दिसत नाही आहे काही ठिकाणी नाव दिसतंय आहे पण रोल नंबर दिसत नाही त्याचे गुण दिसते असा ठिकाणी प्रॉब्लेम मित्रांनो लिस्टमध्ये झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क पाहायला मिळतील असा ठिकाणी प्रॉब्लेम समोर येत आहे म्हणून विद्यार्थी म्हणत आहे की आता ही मेडिटेशन इकडे लागणार का कारण यामध्ये काही चुका झालेल्या त्या चुका सुधारून नवीन लिस्ट लागणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो जर ही चुकाची जी काही मित्रांनो गोष्ट आहे ही जर मित्रांनो लक्षामध्ये आली तर खरोखर मित्रांनो की नवीन लिस्ट लागू शकते पण मित्रांनो तुम्ही जर बघितलं काही थोड्याफार जर चुका असतील खूपच कमी तर मित्रांनो किंवा पूर्ण नवीन जी लिस्ट त्या ठिकाणी लागू शकत नाही असा देखील प्रॉब्लेम आहे पण जर थोड्याफार या ठिकाणी जास्त चुका असतील तर मित्रांनो की नवीन लिस्ट पब्लिश केली जाऊ शकते पण त्यामध्ये मित्रांनो फक्त काय ज्या ठिकाणी चुका जसं की मित्रांनो नाव दिसत नाही आहे काही ठिकाणी नंबर दिसत नाही त्या ठिकाणी चुका दुरुस्त केल्या जातील बाकी कोणताही बदल होणार नाही आहे जे तुम्हाला गुण मिळाले ते गुण ते राहतील त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं होणार नाही की तुम्हाला देखील सव्वीस गुण मिळाले मग तुम्हाला ठिकाणी अठ्ठावीस गुण दाखवले जातील किंवा तुम्हाला ठिकाणी चौतीस गुण मिळाले तर त्या तुम्हाला चाळीस गुण दाखवले जातील असं काही या ठिकाणी होणार नाही आहे तुमचे जे गुण आहेत आणि जो कट ऑफ लागलेला आहे तो सेम असणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे अपेक्षा करतो तुम्हाला तुमचे संपूर्ण डाऊट सॉल्व्ह केले असतील आता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता कट ऑफ लागलेल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया काय असेल त्याची तुम्हाला माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोवाईड करणार आहे जसं की एक्झाम डेट नंतर मित्रांनो टाईम टेबल संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे